नमस्कार, आपला अभिलाषा किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन पास्ता। त्यासाठी बघा काय साहित्य घेतलंय। 1/2 किलो पास्ता घेतलाय, विनेगर घेतलाय, रेड चिली सॉस घेतलाय, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, तेल, 1/2 किलो चिकन, आलं घेतलंय कट करून बारीक, लसूण पण कट करून घेतलंय आणि बारीक मिरची कट करून घेतली, गाजर घेतली, शिमला मिरची घेतली, एक कांदा घेतलाय आणि थोडीशी कोबी घेतली। हे मी अंदाजाने घेतलंय आणि पास्ता मसाला आणि चवीपुरतं मीठ। इथे मी पाणी गरम करायला ठेवलंय। आता आपण त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकू, 2 चम्मच तेल टाकू। तेल टाकल्याने आपण पास्ता उकडतो ना, ते एकमेकाला चिटकत नाही। आता ते आपण शिजवून घेऊ। आता आपला पास्ता शिजलाय। आता मी एका प्लेटमध्ये काढते। काढून घेतले। आता इथे मी तई गरम करायला ठेवले, इथे 5 चम्मच तेल टाकलंय। आता आपण कट केलेला लसूण, आलं आणि मिरची टाकू। ते आता परतू, नंतर आलं टाकू आणि मिरची, ती पण 1 मिनटं परतू। आता 1 मिनटं झालंय। मग आपण एक कांदा घेतलेला टाकू। ते पण चांगलं परतो 1 मिनटं। एक मिनट झालंय। आता कोबी टाकून भाज्या तुम्ही अंदाजानेच घ्या, मी अंदाजाने घेतल्यात। ते सर्व भाज्या टाकते मी, ते परतो। त्याच्यात लवकर मऊ पाडण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकू। ते टाकल्याने आपण मी चिकन 1/2 किलो चिकन घेतले, मी तुम्हाला सांगायला विसरलो, बोनलेस चिकन आहे। आता हे आपण 10 मिनटं असेच परतत राहू। आपली 10 मिनटं झाले, चिकन शिजली आहे आपली। आता मी त्याच्यात रेड चिली सॉस 2 चम्मच टाकते। नंतर ग्रीन चिली सॉस 2 चम्मच टाकते, सोया सॉस 2 चम्मच टाकते, 1 चम्मच विनेगर। आता त्याला मिक्स करू। आपलं मिक्स करून झालंय। आता मी पास्ता मसाला घेतलाय, तो टाकते। तो मिक्स करून घेऊ। मग आपण हे उकडून घेतलेला पास्ता टाकू, थोडं थोडं टाकून मिक्स करून घेऊ। आता आपण सर्व पास्ता मिक्स करून झालाय। आता थोडीशी कोथिंबीर टाकते मी।
पुन्हा मिक्स करते। आता आपला चिकन पास्ता तयार आहे। आता एका प्लेटमध्ये काढते आहे।